नमस्कार, मी मीडियर मा विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। खड्ड्यांमुळे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग चर्चेत असताना आता महामार्गावरील पथदिव्यांची वीज गायब झाली आहे, त्यामुळे महामार्ग प्राधिकरणाचा एकूणच नियोजन शून्य कारभार दिसून येत आहे। पालघर जिल्हा हद्दीतील दोन टोल नाक्यांसह महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा असलेला दापचरी सीमा तपासणी नाक्यावरील विजेचे मोठे दिवेही बंद आहेत। जुलै महिन्यापासून वीज देयके न भरल्यामुळे हा वीज पुरवठा खंडित करण्यात आल्याचे समजते। महामार्गावर वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे। विशेष म्हणजे सेवा रस्ते व मुख्य उड्डाणपुलांवर असलेले पथदिवे बंद असल्याने वाहनांना रात्रीच्या वेळेस किंवा खूप पाऊस पडत असताना समोरचे काही दिसेनासे होते। त्यातच महामार्गावर खड्ड्यांची काही कमी नाहीच। रात्रीच्या वेळी उड्डाणपूल, सेवा रस्ते, उड्डाणपुलाच्या खालून जाणारे भुयारी मार्ग, वळणावर असलेले पथदिवे, मुख्यत्वे महाराष्ट्र सीमा तपासणी नाका व टोल नाक्यांवर असलेले हायमॅक्सचे मोठे दिवे सुरू असणे आवश्यक आहे। मात्र वीज देयके न भरल्याने या दिव्यांची वीज खंडित करण्यात आली आहे, त्यामुळे गेले 10 ते 15 दिवस महामार्गावर काळोख आहे। महावितरण विभागाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला वीज देयक थकित असल्याबाबत वारंवार सूचना दिल्या होत्या, त्याला प्राधिकरणाने प्रतिसाद न दिल्याने वीज पुरवठा खंडित केला असल्याचे समजते। तर या उलट अशी कोणतीही माहिती महावितरणने प्राधिकरणाला दिलेली नाही असे महामार्गाचे वरिष्ठ अधिकारी राहुल जालान यांनी म्हटलंय। तसेच मला प्रसार माध्यमांशी बोलण्याचा अधिकार नाही असे उत्तर जालान यांनी लोकसत्ताशी बोलताना दिलं आहे। तर महाराष्ट्रामध्ये महामार्ग प्राधिकरणाचे कार्यालयच नसल्यामुळे तक्रारदारांना टोल नाक्यांवर असलेल्या तक्रार पेट्यांवर तक्रारी द्यावी लागते। या तक्रारी मुख्य कार्यालयापर्यंत पोहोचतात की नाही याची खात्री नाही, त्यामुळे तक्रार करायची तरी कोणाकडे हा प्रश्न आहे। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।